उबर टॅक्सी कंपनी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीनं व्यापार वाढीसाठी राजकीय नेत्यांशी हातमिळवणी केली, शिवाय टॅक्सी चालकांच्या तपासणीपासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेमध्ये अडथळे आणल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. पाहूयात रिपोर्ट. उबर टॅक्सी बाबत धक्कादायक माहिती समोर. व्यवसाय वाढीसाठी उबर कडून नियम धाब्यावर. उबर टॅक्सी कंपनीनं कामगार आणि टॅक्सी वाहतूक कायद्याचे नियम शिथिल करण्यासाठी राजकीय व्यक्तींशी हातमिळवणी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. शोध पत्रकारांच्या संघटनेनं उबरच्या अंतर्गत फायली, ईमेल, पावत्या आणि इतर कागदपत्र शोधून काढली आहेत. उबर कंपनीकडून लॉबिंग करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या माजी सहायकांसह अनेक ज्येष्ठ राजकारणी सहभागी असल्याचा दावा केला जातोय. प्रशासनाकडून उबर चालकांची जी तपासणी होते त्या तपासणीमध्येही उबरनं तंत्रज्ञान वापरून हस्तक्षेप केलाय. तपासात अडथळा आणण्यासाठी उबरनं स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे उबरच्या सर्व्हरपर्यंत प्रशासनाला पोहोचणं अशक्य होतं. उबर कंपनीनं भारतात व्यवसाय वाढीसाठी भारतातील GST, प्राप्तिकर विभाग तसंच ग्राहक मंच, RBI आणि सेवाकर विभाग यांच्याशी हातमिळवणी केल्याचंही तपासात आढळलंय. धक्कादायक म्हणजे 2014 दिल्लीमध्ये उबर टॅक्सीमध्ये झालेल्या बलात्कारानंतर कंपनीनं महिलांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणार असल्याचं सांगितलं. मात्र दिल्लीतल्या हजारो उबर टॅक्सींमध्ये पॅनिक बटन बसवलं नसल्याची माहिती समोर आली. कंपनीनं नियम बनवला मात्र त्याचं पालन अद्यापही झालं नाहीये. 2013 उबरची सेवा सुरू झाली. 72 देशांमध्ये उबरची टॅक्सी सेवा आहे. जगभरात उबरचे लाखो टॅक्सी चालक आहेत. सध्या कंपनीचं एकूण भांडवल 44 अब्ज डॉलर इतकं प्रचंड आहे. भारतातल्या मुंबई, दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांमध्ये उबरच्या सेवेवर मोठा विश्वास ठेवला जातोय. विशेष म्हणजे रात्री अपरात्री महिलांकडून उबर टॅक्सीची सेवा वापरली जाते. मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार उबर टॅक्सीच्या प्रतिमेला तडा गेलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.